Means... इंजिनिअरिंग या शब्दाचा मूळ अर्थ आहे काहीतरी घडवून आणणे असं काही जे आपल्याला हवंय आपण ते घडवून आणू शक्य तितक्या सर्वात कार्यक्षम मार्गाने इंजिनिअरिंग म्हणतात जर तुम्ही ते अगदी ढोबळपणे करत असाल तर त्याला इंजिनिअरिंग नाही म्हणत हो ना एका वस्तूला आपण इंजिनिअरिंगचा अद्भुत नमुना आहे असं तेव्हाच म्हणू जेव्हा आपल्याला जे हवं ते अगदी कमीत कमी घर्षण आणि कमीत कमी सामुग्रीच्या वापरातून मिळतं जर तुमच्याकडे एक शरीर आहे तुम्ही जर त्याचा बारा तास वापर करता आणि जर ते बारा तास झोपता याचा अर्थ मेंटेनन्ससाठी त्याला बारा तास लागतात झोप म्हणजेच मेंटेनन्सची वेळ आहे हो ना जर तुमच्याकडे कार आहे जे तुम्ही पंधरा दिवस चालवता आणि पंधरा दिवस ती गॅरेजमध्ये दुरुस्तीला ठेवावे लागते तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास केलेला बरा आता तुमच्याकडे एक शरीर आहे ज्याला दहा ते बारा तास झोप हवी आहे तर ही काही कार्यक्षम यंत्रणा नाही आहे म्हणजे तिची नीट निगा राखली जात नाही आहे कदाचित इंधन चांगलं नाही आहे किंवा तुमच्या इंजिनमध्ये गळती आहे तर हे सर्व भौतिक आहे का, का? नाही कदाचित वैद्यकीय दृष्ट्या तुम्हाला निरोगीपणाचं प्रमाणपत्र मिळालं असेल पण तरीही जर तुम्हाला आठ ते दहा तास झोपावं लागतं जे दुर्दैवाने लोक सांगतात सुशिक्षित तज्ज्ञ लोक सांगतात की प्रत्येक माणसानं आठ ते दहा तास झोपलंच पाहिजे असं असेल तर मानवी यंत्रणेला समजण्याची ही अगदी अकार्यक्षम पद्धत आहे हो ना या ग्रहावरील सर्वात अतिप्रगत यंत्रणा म्हणजे ही मानवी यंत्रणा अशा या यंत्रणेला केवळ देखभालीसाठी जर बारा तास लागत आहेत तर तुम्ही याला अतिप्रगत यंत्रणा नाही म्हणू शकत हे अगदी सोपे मी तुम्हाला फक्त तीन गोष्टी देईन तुम्ही फक्त या तीन गोष्टी करा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या झोपेचं अवधी आश्चर्यकारकरीत्या कमी होऊन जाईल अगदी सोप्या गोष्टी अतिशय सोप्या गोष्टी ज्या तुम्ही रोज फक्त दहा ते पंधरा मिनिटं जरी केल्यात तर तुम्ही पाहाल तुमची झोप आश्चर्यकारकरित्या कमी झालेली असेल यासोबत मी तुम्हाला करण्यासाठी आणखी तीन गोष्टी देईन अतिशय सोप्या गोष्टी त्या तुम्ही करा आणि तुमच्या जेवणाचा जो आता कोटा आहे तो कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होईल आणि तरीसुद्धा तुमचं वजन घटणार नाही याबरोबर तुम्ही सध्या करत असलेल्या कामांपेक्षा जास्त काम करू शकाल तेही कमी झोपून तर तुम्ही काहीतरी इंजिनियर करता कारण तुम्हाला ते कार्यक्षमरित्या चालवायचं आहे काहीतरी ढोबळ अकार्यक्षमरित्या चालवणे म्हणजे इंजिनिअरिंग नव्हे पण मी एक आई आहे मी नोकरी करते मला अनेक गोष्टी कराव्या लागतात तुम्ही कुणीही असा आहात त्यानं काहीच फरक पडत नाही तुम्ही जे आहात पण हे महत्वाचं आहे तुमचं काम कुठल्याही प्रकारचं असो तुम्ही जे काही करताय कारण तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही स्वतःसाठी काहीतरी महत्त्वाचं करताय जर तुम्हाला वाटतंय की हे तुमचं काम महत्त्वाचं आहे तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही करायला हवी ती म्हणजे तुम्ही स्वतःवर काम केलं पाहिजे इनर इंजिनिअरिंग हा एक पद्धतशीर मार्ग आहे स्वतःवर काम करण्याचा नॉट जस्ट इन द फक्त शरीरावर नाही केवळ मानसिकदृष्ट्या नाही केवळ भावनेच्या पातळीवर नाही तर तुमच्या सर्वच पैलूंवर तुमचं शरीर मन भावना आणि ऊर्जा या सर्व गोष्टी जर योग्यरित्या सुसंगटित आणि सुसंगत झाल्या तर मग ही यंत्रणा कितीतरी जास्त पटीने कार्यक्षम बनेल तर तुम्हाला लागणारं झोपेचं प्रमाण तुम्हाला लागणारं अन्नाचं प्रमाण शरीरासाठी विश्रांतीचं प्रमाण हे अनेक पटीने कमी केलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर तुमच्या कार्याचं प्रमाण आणि विस्तार अनेक पटीने वाढवला जाऊ शकतो तुम्ही अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावी होऊ शकता विशेष करून जर तुम्ही आई असाल तर तुमची जबाबदारी फक्त तुमचं जीवन उत्तम बनवण्याबद्दल नाही आहे आता तर तुम्ही आणखी एक दोन किंवा यापेक्षा अधिक जीवांची जबाबदारी घेतली आहे त्यांचं आयुष्यसुद्धा उत्तमरित्या घडलं पाहिजे जेव्हा तुम्ही अशी जबाबदारी घेण्याचं धैर्य दाखवता हो मला वाटतं तुम्ही इनर इंजिनिअरिंग केलंच पाहिजे तुमच्याकडे पर्यायच नाही जर तुम्ही आई नसाल तर तुमच्याकडे पर्याय असू शकतात पण जर तुम्ही आई आहात तर तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही तुम्ही केलंच पाहिजे